त्याचं नाव बिव काय ठेवलंय काय? नाव आहे कालू. कालू हा इच्छा का? पण हाय पांढरो. अरे फुलं हे काय? ह्या काय? लिंबूईन. ह्या खायचा लिंबू रे? कडुलिंब. ह्या खायचा कडू? काय पण. जय शिवराय. मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आता कोकणामध्ये गणेशोत्सव सुरू आहे, तर ठिकठिकाणी प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तसेच आमचे सर श्री चंद्रशेखर अनंत पेटकर सर, तर यांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर त्यांनी आहेत ना मला दर्शनासाठी बोलावलं होतं, तर म्हटलं तुम्हालासुद्धा बरोबर घेऊन जाऊया. आणि इथे आहेत आमचे हे वसंत काका तेली. हो येतोय. गौर आणला आज काय आहे? आज काय भजन आहे. भजन आहे. ओके ओके. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊन जाऊया. त्या ठिकाणी आरती वगैरे होणार आहे, तर एकंदर साधारण माहोल कसा असतो गणेशोत्सवामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर आजचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण आहोत मित्रो मेरवी गावामध्ये, आणि काही वर्षांपूर्वी आहेत ना मित्रो तिथे हे पूर्ण कातळ होतं, अजिबात घरं वगैरे नव्हती. पण आता हळूहळू या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि बऱ्यापैकी घरं सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत. अशा प्रकारे आता कोकणातील कातळावरती सुद्धा आहेत ना बऱ्यापैकी वस्ती आता वाढायला लागली आहे. हे घर आहे आमच्या पेटकर सरांचं. आपण पोचलो आहोत ते म्हणजे आपल्या पेटकर सरांच्या घरी या ठिकाणी. अरे शुभम, काल तर बरा आहेस ना? एकदम मस्त. काय करता आज? कोंबड्यांका खाणं घालताय. तर मित्रो हा आहे आमच्या सरांचा मुलगा शुभम पेटकर. नमस्कार. कोंबड्यांना खाणं घालतोय. हातावर खात की काय? आईच्या गावात भारी. माझी कोंबडी अशीच आहे, मी त्यांना काप विपत नाही. नाही कापत? काप विपत नाही ना विकत नाही. काय बोलत? किती कोंबडी आहेत? थोडीशीच कोंबडी आहेत. भारी रे. पण हा माझा सर्वात आवडता कोंबडा आहे. त्याचं नाव बिव काय ठेवलंय काय? नाव आहे कालू. कालू? हा इच्छा गाव. पण हाय पांढरो. पण कधी बोलवलं बिलवलं लगेच. काय बोलत? होय. तुझ्यावर पण जाम प्रेम करतो वाटत. होय. हा आपल्या सरांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर. सर कुठे आहेत? आता आपण जाऊया आतमध्ये. बघा पेटारे वगैरे तुम्ही बघू शकता आणि घराच्या समोरचा परिसर बघा किती सुंदर आहे तो. घरातून पाऊस वगैरे बघायला खूप मस्त वाटत असणार. हे बघा मित्रो, हे आहे अशा प्रकारे आपल्या कोकणातलं एक घर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काय बोलता? कसे आहात? स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. खूप दिवसांपासून भेटायची इच्छा होती. तुम्ही बोलत होतात गणपतीला ये म्हणून आणि आज शेवटी आलेले आहेत. आज योगायोग आला. होय होय. चला तर मित्र आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आपण. विद्यार्थी ऋषभ तोडणकर आज या ठिकाणी आमच्या मेरवी निवासस्थानी आलेला आहे, तेव्हा त्याचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. या विद्यार्थ्याने अतिशय या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलं, त्याचा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. असू द्या. मला नमस्कार करू नको. गणपतीला नमस्कार. कायम तुमचे व्हिडिओ बघतो युट्यूबवर. अतिशय सगळ्यात जर म्हणाल तर प्रतिष्ठित म्हणून आणि एक नंबर त्याने जर चॅनल ते सुरू केलंय त्याबद्दल खरंच तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि कसं आपल्या वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद असणं हे पण खूप गरजेचं असतं, त्यामुळे तुमचा जर बाया पडणं तुमचा आशीर्वाद घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर मित्र हो, या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत आमचे लाडके चंद्रशेखर अनंत पेटकर सर. तर सर खरोखर खूप छान वाटलं खूप दिवसांनी भेटून तुम्हाला. मी चंद्रशेखर अनंत पेटकर या ठिकाणी मेरवी शाळेवरती मी शिक्षक म्हणून काम करतो. ओके. हे माझे वडील अनंत पेटकर, हे पूर्वी शासकीय पत्रकार म्हणून काम करायचे,
परंतु त्यांना ती पत्रकारितेची आवड असल्या कारणाने अजून देखील ते रत्नागिरी टाइम्सला आपले अनेक प्रकारचे लेख वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांचे प्रसिद्ध होतात. ही माझी पत्नी मैथिली चंद्रशेखर पेटकर ही रत्नागिरी एक्सप्रेसला पत्रकार म्हणून काम करते. हा माझा मुलगा शुभम चंद्रशेखर पेटकर, तो ग्रॅज्युएशन पूर्ण करतोय आणि टायपिंग करतोय सध्या. ओके. आणि सध्या तो भावी शिक्षक म्हणून त्याचं होण्याचं स्वप्न आहे. या ठिकाणी मिरवी येथील अंजनी निवासस्थानी या श्री गणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केलेली आहे. गेली 2019 पासून आम्ही या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आणतो आणि हा गणपती बाप्पा आम्ही आणायला लागलो. हा गणपती बाप्पा आमचा नवसाला पावणारा गणपती आहे. जे गणपतीकडे आम्ही जे काय इच्छा मनोकामना जी काय देवासमोर आम्ही मांडतो ते आमच्या मनोकामना हा गणपती करणार आहे, नक्कीच पूर्ण करतो, माझी मनोभावी श्रद्धा आहे. आणि ह्या गणपती बाप्पाला हे जे डेकोरेशन केलेलं दिसतंय हे डेकोरेशन करायला आम्हाला 15 दिवस अवधी लागतो. त्याचप्रमाणे जे माझे मूर्तीकार जे आहेत रत्नागिरीतील वामन सुरे म्हणून मूर्तीकार आहेत, तर त्यांच्याकडूनच प्रतिवर्ष आम्ही मूर्ती आणतो. आज 5 वर्ष पूर्ण झाली, हे 6वं वर्ष आहे आणि 6व्या वर्षापर्यंत आम्हाला अनुभव चांगले आले. दरवर्षी जेवढ्या मनोभावे आम्हाला भक्तीभावाने जे काय आम्हाला करता येईल गणपतीसाठी ते आम्ही सर्वजण या ठिकाणी करत असतो. बरं, आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, मला पण खूप बरं वाटलं कारण एका विद्यार्थ्याची मला भेट झाली. आज आल्यात तर या ठिकाणी संध्याकाळला आमच्याकडे आरती असते. आरती अतिशय बघण्यासारखं आणि भक्तिमय वातावरण आरती होते आणि त्यामुळे तुम्ही आरतीला यावेत असं मी तुम्हाला विनंती करतो. संध्याकाळी आमच्याकडे आरती आहे, आरतीला या. आणि त्याचप्रमाणे आरती झाल्यानंतर सगळ्या गणेश भक्तांना तोंड गोड करण्यासाठी पेढा आहेच, परंतु जरा तिखट पण पाहिजे. त्यामुळे मिसळ पाव आजचा रेसिपी आहे, आजची मुख्य म्हणजे मिसळ पाव आहे. तेव्हा ते सुद्धा गणेश भक्त आस्वाद घेतील, त्यांच्याबरोबर तुम्ही देखील आस्वाद घ्यावा असं मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि हे बघा, या ठिकाणी आहेत ना आता सरांचे नातेवाईक वगैरे पण आलेले आहेत तिथे. तो माझा मेहुणा. अच्छा. एकनाथ पिलनकर. ओके. आणि एकनाथ पिलनकर त्यांची मिसेस. अच्छा. नमस्कार. सिस्टर आहे हॉस्पिटलला. ओके ओके. कुठलं आपलं, सिव्हिल हॉस्पिटल? नाही, आनंदकल्प हॉस्पिटल. आनंदकल्प. ओके ओके. आणि तुमचं गाव कुठलं? काजरघाटी. काजरघाटी. अच्छा. तर मित्र हो, आता आपल्या सरांच्या फॅमिलीशी सर्व ओळख वगैरे झालेली आहे. तर आता आपण घराच्या आजूबाजूचा परिसर बघूया कशा प्रकारे आहे तो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक कोकणातलं घर कशा प्रकारे असतं तर त्याचा साधारण अंदाज येईल. आता आपण बघूया कुठल्या कुठल्या झाडांची लागवड वगैरे केलेली आहे. हे पेरूचं झाड आहे, त्याच्यानंतर हे रामफळ. तुला आवडते की रामफळ? आवडतं खूप. हे आंब्याची झाड आहेत. ओके. आणि हे अनंतचं झाड, आजोबांचं झाड तुझ्या. म्हणजे आजोबांचं पण नाव अनंतच याच्या. आणि हे बघा मित्र, हे आहे तुळस. अरे ही कृष्णवर्णीय तुळस, म्हणजे काळी तुळस आहे. हे बघा, आम्ही दर पावसात टाकतो. हा काय, चांगली रुजतात. पपईचं पण झाड आहे तिकडे. खायच्या फळांची जास्त झाड दिसत ना. चिकूचं झाड आहे. चिकूचं पण झाड आहे. ओके. गणपतीच्या पूजेसाठी लागणारी फुलं. हे काय, ह्या काय? लिंबूईन. ह्या खायचा लिंबू रे? कडुलिंब. ह्या खायचा कडू? काय पण उगाच आपल्या छट्टाच काय कडुलिंब. काय कडुलिंबाचं झाड असं असतं? नशीब केळ्याचं झाड नाही बोललोस. हा, ह्या लिंबूचं झाड आहे मित्र, पण ह्या लिंबू मका ही जात वेगळी वाटतंय. तर आता मित्र हो, आपण जाऊया आणि आरतीचा आनंद घेऊया. तर मित्र हो, या ठिकाणी आता पेटकर सर आहेत आणि त्यांची ही फॅमिली आलेली आहे पूर्ण. ओके. तर सर, यांची ओळख करून द्या ना आम्हाला. हे आमचा माझा लाडका मेहुणा कोमल पिलनकर. अच्छा. नमस्कार. उत्कृष्ट गायक आहे. ओके. आणि त्यांचा थोडक्यात हे आमचं कौटुंबिक भजन मंडळ म्हटलं तरी काय हरकत नाही. अच्छा. गावगे ठरणार नाही कारण उत्कृष्टरित्या राम मंदिर पासून हे सगळे भजन करतात. हा. ओके ओके. तर दादा, तुमचं गाव कुठलं? पोमेंडी काजरघाटी. पोमेंडी काजरघाटी. ओके. गणपती बाप्पा पार्वतीच्या आनंद
पोटी मोरेश्वरा बा तू काल पोटी बोला गणपती अप्पा काल मूर्ती जय। तर मित्रो अशा प्रकारे ही खूप सुंदर अशी आरती या ठिकाणी साजरी गेलेली आहे। तर मित्रहो आता आरती झालेली आहे आणि आरतीनंतर आता या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत आपली पाहुणे मंडळी आणि प्रसादामध्ये मॅडमनी बनवलेले आहेत ते म्हणजे मिसळपाव। आज स्पेशल आहे मिसळपाव। दादा कसा झाला आहे? म्हणजे आपल्या कोकणात आहेत ना ही परंपरा आहे की आरती वगैरे झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसादामध्ये दिले जातात। तर मिसळपाव ही एक फेमस आहे कोकणामध्ये आरती झाल्यानंतर प्रसादामध्ये। तर आपण पण आता प्रसादाचा लाभ घेऊया। तर मित्रहो या आरतीचं खूप सुंदर असं सादरीकरण झालेलं आहे। खूप सुंदर अशी आरती सर आपल्याला या ठिकाणी आता ऐकायला मिळाली। त्याचप्रमाणे सर तुम्ही आज मला तुमच्या या निवासस्थळी आमंत्रित केल्याबद्दल खरोखर तुमचे मी खूप खूप धन्यवाद मानतो। खूप दिवस या ठिकाणी येण्याची इच्छा होती पण आज गणपती बाप्पा म्हणजे अगोदरपासून सर बोलत होते की कधी वेळ भेटला की येऊन जा घरी गप्पा गोष्टी मारूया म्हणून, पण आज ते गणपती बाप्पाच्या कृपेने आज तो योग आला आणि म्हणजे तुमचा गणेशोत्सव घरचा कसा असतो तो सुद्धा पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे आरती सुद्धा ऐकायला मिळाली। सो खूप छान वाटलं। तर मित्र हो आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच पुढच्या कदाचित सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।